जी चोवीस एक पाऊल पुढे यशोदा हायब्रीड सीड्स कंपनी शेतकरी बांधवांना उत्तम प्रतीचं बियाणं देण्यास कटिबद्ध आहे आज आपण पाहणार आहोत यशोदा सीडच्या मार्गोबीटी हे वाण वापरणाऱ्या प्रगतीशील शेतकऱ्यांचं मनोगत नमस्कार शेतकरी बांधवांनो लक्ष्मण बहनाराव मस्के दुसऱ्या व्हरायटी ज्या आहेत त्याच्यामध्ये पाते बोंड याच्यामध्ये सुद्धा फरक आहे परत त्याच्यावर जे लाल्या वगैरे आलेल्या आहे इतर रोग आलेले आहेत त्याच्या तुलनेत या मार्ग बीटीवर समजा कमी आलेले आहेत याला चार फांद्या आहेत आणि उप फांद्या जवळपास चोवीस आहेत बावीस चोवीस आहेत जवळपास ऐंशी नव्वद बोंड चांगले मोठे झालेले आहेत आणि नवीन जे आणखीन पाते वगैरे आहेत ते भरपूर आहेत इतर क्वालिटीच्या जा तुलनेत जास्त आहेत समजा सर्वात चांगली क्वालिटी ही आहे याच्यावर जास्त म्हणजे दुसऱ्या इतर क्वालिटीपेक्षा त्यांच्या तुलनेमध्ये याच्यावर लाल्या कमी येतो फळाचा आणि याचा भांतीनंतर फळाचं अंतर कमी आहे आणि इतर याच्यानंतर उत्पादनामध्ये याच्यामध्ये जास्त फरक पडतो याच्यामध्ये एकरी चौदा ते पंधरा क्विंटल निघायलाच पाहिजे इतर लोकांना सांगायचं म्हणजे आज माझा जो प्लॉट आहे हा प्लॉट बघण्यासाठी बरेच शेतकरी बांधव येऊन गेले तर त्यांना एवढं म्हणजे चांगलं वाटलं की बा दुसऱ्या क्वालिटीपेक्षा हा सुद्धा म्हणजे लावायलाच परवडत आहे आता माझ्याकडे समजा तीन पॅकेट आहेत पुढच्या वर्षी माझी इच्छा आहे की मी पाच पॅकेट लावेन मार्गोचे आणि इतर शेतकरी बांधवांनी सुद्धा ते लावा आणि बरेच जण मला म्हणले की वा आम्ही सुद्धा पुढे मार्ग जास्त प्रमाणात लावू आम्ही पण जास्त उत्पन्न वाढू याच्यामध्ये नमस्कार मी सर्व मंडळीचं स्वागत करीत आहे विष्णू अण्णासाहेब साहेब तिचं उत्पन्न खूप चांगलं आहे कापूस ही आहे कारण की शेवटपर्यंत क्वालिटी हिरवीगार राहते प्रतिकार शक्ती चांगली आहे जास्तीत जास्त बोंड पाच पाकळ्याचे त्याच्यामुळे एका पाकळीमध्ये आठ ते दहा बिया असत्या कापूसही जड भरतो त्याच्यामुळं मी पुढच्या वर्षी आजू खूप दोन चे, दोन ते चार थैल्या शिल्लक लावणं आणि सर्व मंडळीनं लावायला काही हरकत नाही बियाणं खूप चांगलं आहे नमस्कार आपलं सर्वांचं स्वागत आहे फकीरा बोंडू पवार चांगल्या गोष्टी म्हणजे याला मुख्य फांद्यात चार आहेत आणि नंतरचे त्याच्या वीस ते पंचवीस उपफ उपफांद्या आहेत आणि त्याच्यामध्ये बोंडाची जर धरलं आपण तर बोंडाची संख्या पण चांगली जाळ आहेत मोठी आहे वीस सुद्धा सोपी जाते कारण व बाकीची कपाशी आहेत तिची जी कापूस आपण येचतो तर ती बराचसा कापूस त्या फांदीला असतो त्या नकटीला असतो तसं ते थांबत नाही पूर्ण पूर्ण बोंड येचता येतं आपल्याला जवळपास चौदा केंडलचा ऑवरेज चौदा ते पंधरा केंडलचा ऑवरेज माझा येईल आणि माझं हीच वारंवार विनंती सरळ शेतकऱ्याला की बा पुढच्या वर्षी सुद्धा तुम्ही यशोदा सीडची ही मार्गभेटी लावायला काही अडचण नाही चोवीस तास एक पाऊल पुढे